नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आज तुमच्याबरोबर मी एक इटालियन ऑथेंटिक डेझर्ट शेअर करणार आहे. त्याचं नाव आहे तिरामिसू. आज मी एगलेस तिरामिसू बनवणार आहे. ही खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे. तर चला तर मग आपण पाहूयात ही कशी बनवायची. आपल्याला एक कप गरम पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये इन्स्टंट 2 टेबलस्पून कॉफी ॲड करायची आहे आणि हे मिक्सचर करून आपल्याला हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी लागणारं क्रीम तयार करून घेऊया. त्यासाठी आपल्याला चिल्ड व्हाइपिंग क्रीम 200 ml लागणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 कप साखर मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला मॅस्कारपोनी चीज 250 ग्रॅम ॲड करायचं आहे. जरी हे चीज तुम्हाला कुठे मिळालं नाही तर तुम्ही ह्याच्यामध्ये क्रीम चीज ॲड करू शकता किंवा सॉफ्ट पनीर ॲड करू शकता. टेबल स्पून व्हॅनिला एसेन्स ऍड करून घ्यासाठी आपल्याला लेडी फिंगर बिस्किट्स 30 ते 35 लागणार आहे. जर तुम्हाला हे बिस्किट कुठे मिळाले नाही तर तुम्ही पार्लेजीचं बिस्किटही यूज करू शकता किंवा आपले जे रस्क असतात टोस्ट जे आपण चहाबरोबर खातो तेही यूज करू शकता. हे बिस्किट्स आपल्याला आपण जे कॉफीचं मिक्सचर बनवलं आहे त्यामध्ये डीप करून घ्यायचं. त्या बिस्किटची अशी एक लेअर तयार करून त्याच्यावर आपण जे क्रीम तयार केले त्यातलं 1/2 क्रीम स्प्रेड करून घ्यायचं. पुन्हा हीच प्रोसिजर रिपीट करायची. आधी बिस्किटची लेअर आणि त्यानंतर क्रीम चिले. हे कंप्लीट झालं की ह्याला प्लास्टिकने कव्हर करून 6 ते 7 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. शेवटी ह्याला कोको पावडरने छान डस्ट करून घ्यायचं.
रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप इजी आहे, ह्याला ओव्हनही नाही लागत, पण केक सारखी मस्त आणि छान बनते, टेस्टी बनते. नक्की ट्राय करा तुम्ही.